नापिकी आणि कर्जबाजारीमुळे मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्येचं सत्र सुरू असल्यानं मागील 5 महिन्यात विभागातील शेतकरी आत्महत्येचा आकडा 500 वर पोहोचलाय. सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे मराठवाड्यात नापिकीसह टंचाई परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झालाय. पुरेशा पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे मराठवाड्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. नापिकी तसंच कर्जबाजारीपणामुळे कंटाळलेले शेतकरी आत्महत्येला प्रवृत्त होत असल्यानं विभागात शेतकरी आत्महत्येचं सत्र सुरूच आहे. त्यानुसार जानेवारी ते मे या 5 महिन्यात विभागात 496 दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील 75, जालन्यातील 47, परभणीत 46, हिंगोलीत 28, नांदेडमध्ये 76, लातूरात 62, उस्मानाबादेत 71 आणि बीड जिल्ह्यातील सर्वाधिक 97 शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना शासनाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीसाठी करण्यात आलेल्या चौकशीत मदतीसाठी पात्र ठरलेल्या 267 पैकी 262 प्रकरणात आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे, तर 116 प्रकरणं मदतीसाठी अपात्र ठरवण्यात आली आहेत. विभागात शेतकरी आत्महत्या सत्र सुरू असल्यानं विभागात 113 प्रकरणं चौकशीसाठी प्रलंबित असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे.